नमस्कार, श्रेया आठवले किचन अँड आर्ट्स मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला पडवळाची खमंग कोशिंबीर कशी करायची ते दाखवते। पडवळाची भाजी सगळ्यांना आवडते असं नाहीये, पण ही खमंग कोशिंबीर सगळ्यांना नक्की आवडेल। पडवळ खूप पौष्टिक असतं, तुम्ही अशी कोशिंबीर जरूर करा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। तेव्हा ती आता कशी करायची ते बघूया। पडवळ घेतलेलं आहे, आता हे मी कापते मध्ये असं। हा पडवळ मी स्वच्छ धुवून चिरून त्याच्या आतल्या बिया गर सगळं काढून घेतलेलं आहे। हे बघा, ह्या सगळ्या बिया गर निघालेल्या आहे। ह्या बिया, ह्या पडवळ्यांच्या बियांची चटणी कशी करायची त्याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे। तर आता हे जे पडवळ आहे ह्याची आज आपल्याला नेहमी आपण भाजी करतो, तर आज ह्याची कोशिंबीर कशी करायची हे तुम्हाला मी दाखवते। पडवळ मी किसून घेते। आता सगळं पडवळ मी किसून घेते, भराभरा किसलं जातं। सगळा पडवळ किसून घेतलेला आहे। एक चमचा मीठ घालूया आणि छान त्याला लावूया असं। 10 मिनटं हे असंच बाजूला राहू दे। 10 मिनटं झालेली आहे, ह्याला मीठ लावून ठेवलं होतं। आता हे पिळून घेऊया। सगळं पिळून घेते मी। आता कोशिंबीर करूया। पडवळ नेहमी बघून घ्या, जून नाही घ्यायचं। कोवळं पडवळ घ्यायचं, कोशिंबीर खूप छान होते। हिरवी मिरची वाटून घेतलेली ती घालते, तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला। चवीचं मीठ घालते। मग अशा आपण पडवळाला थोडं लावलं होतं त्याच्या अंदाज घेऊन घाला। एक चमचा साखर घालते, 2 चमचे लिंबाचा रस घालते, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालते, भाजलेले आहेत हे। आता हे असं हलक्या हाताने कालवून घ्या। सगळं छान त्या किसाला लागलं गेलं पाहिजे, लिंबाचा रस, मिरची वगैरे। कोशिंबिरी करता तर फोडणी करूया। 2 चमचे तेल घेतलंय, 1 लहान चमचा मोहरी घातली, 1 लहान चमचा जिरं घातलेलं आहे, 1 चमचा उडदाची डाळ घातलेली आहे। आता एक छान जरा परतून घेऊ आधी। उडदाची गॅस छान अशी तांबूस झालेली आहे, गॅस बंद करते। 1/2 लहान चमचा हिंग घालते, हळद थोडीशी, कढीपत्त्याची पानं। आता तर फोडणी तयार झालेली आहे। ही अशी खमंग फोडणी आता या कोशिंबीरीवर घालूया। उडदाच्या डाळीमुळे अशी खमंग होते। आता छान मिक्स करूया। ही फोडणी जशी याच्यात मुरेल तसा त्याचा पडवळ्याचा जो असा कचवट थोडासा जो काही वास असेल तो सगळा निघून जातो। पडवळ छान मऊ झालेलं असतं, खायला पण ही कोशिंबीर खूप टेस्टी लागते। आता वरून थोडी कोथिंबीर घालूया। हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घालू शकता, ह्याच्यावर ऑप्शनल आहे। तर अशी ही पडवळ्याची कोशिंबीर आपली तयार झालेली आहे। तुम्ही अशी कोशिंबीर जरूर करा, ह्याच्यात कांदा लसूण काहीही घातलेलं नाही आहे। तेव्हा तुम्ही ही प्रसादाला म्हणजे नैवेद्याला वगैरे सुद्धा करू शकता। जरा वेगळा प्रकार आहे, दरवेळी आपण गाजर काकडी त्याच त्याच कोशिंबीरी करतो, त्याच्यापेक्षा हा वेगळा प्रकार आहे। हा पौष्टिक आहे, पडवळ खूप पौष्टिक असतं। भरकन भाजी मुलं खात नाहीत, ही कोशिंबीर पटकन खातील, खूप टेस्टी लागते ही कोशिंबीर। तेव्हा तुम्ही जरूर जरूर करा।